अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यात तळेगाव या छोट्या गावात निकिता युराळे ही 12वीत शिकत असलेली दलित मुलगी बौद्ध मुलगी 5-6 दिवसापूर्वी तिने आत्महत्या केलेली ही आत्महत्या नसून ही हत्या आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। निकिता ही एकटी घरी होती, ती एकटी घरी असल्याचा फायदा घेऊन 40 वर्षीय जाती नराधमाने दारू पिऊन घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। तो अतिप्रसंग एवढा भयानक होता, तिने त्यातून कशी बशी सुटका केली, परंतु तिच्या मनावर आणि डोक्यामध्ये तो अतिप्रसंगाचा जो काही प्रसंग होता तो खेळत होता। त्यानंतर न्याय मागण्यासाठी पोलीस यंत्रणेकडे कुटुंब आलं, पीडित आले, त्या असणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी केली, परंतु या असणाऱ्या पोलीस यंत्रणेने आशीष लवंगडे नामक ठाणेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ पीडिताला न्याय न देता आरोपीच्याच बाजूने भूमिका घेतली आणि पीडितेच्या 4 भावावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। 4 भावावरती गुन्हा दाखल व्हायच्या आधी पीडितांची तक्रार गेली होती। ही जी FIR भावावरती झाली ती केवळ दबाव म्हणून करण्यात आली। त्या दबावामुळे हे केस पाठीमागे घेतील आणि हे प्रकरण दडपलं जाईल असं असणारे षड्यंत्र यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलं। माझ्यावर अत्याचार झालाय, माझ्यावर अतिप्रसंग झालाय, मी असणारी ही अतिप्रसंगातून कशी तरी वाचलीय, मला न्याय मिळत नाही आणि वरून माझ्याच भावावरती खोटे केसेस दाखल केल्या जातात, या मानसिक तणावात जाऊन तिने आत्महत्या केली की सर्वची सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे आणि सर्वात मोठं फेलियर जे पोलीस यंत्रणेमुळे झालं, निकिता आमची वाचू शकत होती, तिचं जर समुपदेशन केलं असतं, तात्काळ आरोपीला अटक केली असती तर तिला जगण्याचा आणि लढण्याचा कॉन्फिडन्स आला असता, परंतु तिला जगण्याचा आणि लढण्याचा कॉन्फिडन्स या असणाऱ्या यंत्रणेने दिला नाही, तिला उलट उद्विग्न मानसिकतेत जाण्यास भाग पाडलं, तिची मानसिकता खचण्यास भाग पाडलं आणि त्यातून तिने स्वतःला संपवून घेतलं। या असणाऱ्या राज्य सरकारला आमचं आव्हान आहे की बेटी बचावचा अजेंडा आहे की बेटी मिटावचा अजेंडा आहे, आपल्या असणाऱ्या देशभर महिलांवरती अत्याचार वाढत चाललेत, दलितांवरती अत्याचार वाढत चाललेत, हे अत्याचार रोखण्यासाठी आपण ठोस भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून घेणार आहात की नाही, महिला आयोग कुठं आहे, हिताला असणारा अनुसूचित जाती जमातीचा आयोग कुठं आहे आणि पोलीस यंत्रणा कुठं आहे, हा असणारा आमचा या सरकारला प्रश्न आहे। गृहमंत्र्यांनी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन या पीडित कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। आमची याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी आहे की आमची जी बहीण गेली त्याला सर्वस्वी यंत्रणा कारणीभूत आहे, आरोपीला अटक केलं असतं तर ती वाचली असती, म्हणून जो निष्क्रिय अधिकारी आहे ज्यांनी तपास न करता तिच्या 4 भावावरती गुन्हे दाखल केले त्या निष्क्रिय अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। आशिष लवंगडे नामक हे ठाणेदार आणि त्यांचे सहकारी यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि तात्काळ यांचं निलंबन झालं पाहिजे, या पीडित कुटुंबाला कायमस्वरूपी संरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी आमची ठाम भूमिका आहे। यासाठी आम्ही महाराष्ट्रात आंदोलन उभा करणार आहोत। हे प्रकरण साधं नसून हाथरसच्याच धर्तीवरती आहे। आज आम्ही सामाजिक संघटना पक्षांनी पुढे येऊन आवाज उठवला म्हणून हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा पोलीस यंत्रणा हे प्रकरण संपवायला निघाली होती। म्हणून गावामध्ये कमजोर वर्ग त्याचा आवाज कुणीच होत नाही, त्याचा आवाज दाबला जातो आणि त्याच धर्तीवरती आवाज दाबण्याचं काम या तळेगावमध्ये सुरू होतं। निकिता आमची बहीण आहे, तिच्यासाठी या महाराष्ट्रात आम्ही संघर्ष करणार आणि आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत सर्व पद्धतीने लढा देणार असं असणारं आश्वासन देतो। आणि या प्रकरणात राज्यव्यापी घडलेल्या शेकडो अत्याचारावरती भूमिका घ्या। एखादं साधं ट्विट सुद्धा तुम्ही दलितांच्या संदर्भात करत नाहीत, एवढी मोठी चीड
दलितांच्या संदर्भात का बाळगता असं असणार त्यांना आव्हान आहे। ही तुमचीही मुलगी आहे याचं भान ठेवा। ही कुणाची तरी मुलगी आहे, या देशाची महिला आहे, याचं भान ठेवून न्याय देण्याची भूमिका घ्यावी असं असणार आव्हान या सरकारला करतो।